हॅलो, नमस्ते, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. सर्वांना माहिती आहे नवरात्रोत्सव जवळ येतो आहे. आणि नवरात्रोत्सव म्हणजे नेमकं काय? नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? नवरात्रोत्सवामध्ये देवी उपासनेचं एवढं महात्म्य जे गायलं जातं सगळ्यांकडनं, ते कशामुळे, कशासाठी, या सगळ्यांचे प्रश्न पडत असतात. आणि का म्हणून आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये देवीच्या उपासनेला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे, आणि नवरात्रोत्सव कसा साजरा केला पाहिजे, नवरात्रोत्सवाची पूजा कशी केली पाहिजे, नवरात्रोत्सवामध्ये देवीला कशा पद्धतीने उपासना करून प्रसन्न केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहितीच आहे, दोन बाजूने उत्तरं देत असते. तर तांत्रिक म्हणजे आपण ज्याला वैदिक पद्धतीने म्हणूया, शास्त्रोक्त पद्धतीने माहिती, आणि दुसऱ्या गोष्टी पद्धतीने म्हणजे सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने माहिती मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. सो नवरात्रोत्सवाचं महत्त्व काही भागांमध्ये मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, आणि त्याचबरोबर एक नवीन पर्व नवरात्रोत्सवामध्ये जे सुरू होतं त्या नवीन पर्वाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, आणि साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ असलेल्या दसऱ्याचं एक मुहूर्ताचं महत्त्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्ही खूप जणांना प्रश्न पडलेले असतात की शिवलक्ष्मी वैज्ञानिक आणि वैदिक दोन्ही पद्धतीने म्हणजे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही पद्धतीने अभ्यास करून उत्तर देत असते. सो नवरात्र उत्सवाचे दोन्ही पद्धतीने महत्त्व आहेत, आणि त्यामुळेच काही अशा माहिती आहेत की ज्याला लोक आजही अंधश्रद्धा समजतात, परंतु त्या अंधश्रद्धा नसून हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे हे काही लोकांना अजूनपर्यंत कळलेलं नाही. त्यामुळे कदाचित घटी बसणं म्हणजे काय असतं, घटमाळ म्हणजे काय असते, आणि घटी बसल्यानंतर नवरात्रीला धान्यच का पेरलं जातं, पंचधान्यांची पाटीमध्ये स्थापना करून घट स्थापना करून कशा पद्धतीने 9 दिवस त्याला पाणी घालून वाढवलं जातं, त्यामागचं कारण काय आहे, त्यावेळी देवीच समोर का असावी, देवीची पूजाच कशी केली जावी, उपवास का करावे, उपवास धरणं याबद्दल खूप जणांचं वेगवेगळं मत असू शकतं, पण त्यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत, काही शास्त्रीय कारणं आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नवरात्राबद्दल खूप जणांना याबाबतीत याच पद्धतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहेत. नवरात्र उत्सवाचं महत्त्व काही भागांमध्ये सो पाहायला विसरू नका नवरात्र उत्सवाचं महत्त्व आणि तुमचे प्रश्न माझी उत्तरं. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्याच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वाची माहिती घेऊन तुमचे चॅनल शिवलक्ष्मी आई साहेब. तोपर्यंत बाय.